झालेल्या श्रद्धा खून प्रकरणी दोषी आपता विरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने आज लाल महाल येथील जिजामाता चौक येथे आंदोलन करण्यात आले. आमची मागणी आहे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला धर्म पंथ जात याची जोड देऊन राजकारण करणं आवश्यक नाही. दोषी हा कोणत्या धर्माचा आहे यापेक्षा त्याने केलेले कृत्य किती गंभीर आहे हे पाहून त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजेत. काही राजकीय पक्ष या गंभीर व घृणास्पद घटनेचेही राजकारण करू पाहत आहेत, याचाही समाजाने निषेध करणे गरजेचे आहे. या गोष्टीचे राजकारण करून काही लोक धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्या प्रवृत्तीचाही निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी महिला अध्यक्षा मृणालिनी वाने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, शारदा ओरसे, सारिका पारेख, मीना पवार, ज्योती सूर्यवंशी, भावना पाटील, राजेश्वरी पाटील, शशिकला कुंभार, दिलशाद अत्तार, वसुधा निरभवने, रुपाली बिबे, सोनाली उजागरे, मनीषा होले, सुगंधा तिकवणे, सुलभा सांडबोर, धनश्री कराळे यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. आमच्या भावना ह्याच आहेत की आपण सगळे बघताय की त्या मुलीला 36 तुकडे केलेले आहेत, तर त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा हे BJP वाले फक्त त्याला कुठल्या तरी जातीचा रंग देतात, त्या जातीवर जातीवर किंवा अनेक ह्याच्यावर ते जोडतात. आपण सगळे बघताय की आता गौरी लंकेश झाल्या, पत्रकार होते त्या, गौरी लंकेश आहेत. आपण अजून बघतो दाभोळकर आहेत, ह्यांच्याविषयी का नाही बोलले ते, तेव्हा आता जातीचा काय ठप्पा लावतात ते, आता जातीचा ठप्पा लावून त्यांना काय सत्कारायचं, जेव्हा जेव्हा गौरी लंकेशवर किंवा दाभोळकरांते होते सनातनी होते तेव्हा त्यांनी का नाही सांगितलं बरं. मला हेच सांगायचं की या सगळ्या आम्हाला श्रद्धाला न्याय हवा आहे तेवढ्या करता आम्ही इथं आलो आहे, पण तुम्ही जातीपातीत त्याला विभागू नका. आता जे प्रश्न आपल्या देशात आहेत त्याच्या त्याला बगल देण्याकरता हे फक्त बाकीचं सगळं हे राजकारण ते करतात ते, एवढंच आम्हाला सांगायचं आहे की त्याला हे न करता तुम्ही त्याला बगल समाजाचे जे प्रश्न आहेत त्याला बगल न देता तुम्ही हे बाकीच्या प्रश्नांवर जे बोलता ते फार चुकीचं आहे, एवढाच संदेश आम्हाला द्यायचा आहे. आणि श्रद्धाला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो फास्ट ट्रॅक कोर्टात झालाच पाहिजे अशी आमची गोष्ट आहे.